पनवेल शहर पोलीस ठाण्यात 2008 ते 2023 या कालावधीमधील विविध दाखल 38 गुन्ह्यांमधील 4375 दारूच्या बाटल्या आणि कॅन करंजाडेमध्ये नष्ट करण्यात आल्या. पनवेल शहर पोलीस ठाण्यात विविध दारूबंदी गुन्ह्यांमधील दारूच्या बॉटल, कॅन तसेच अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन आरोपीविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आलेले आहे. जप्त मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस ठाणे मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्यास जागा अपुरी पडत होती. या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे येथे दीर्घ कालावधीपासून पडून असल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम तसेच दारूचे कॅन उंदीर कुरतडून मुद्देमाल नाश होत आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन उग्रवास येत होता. त्याचा परिणाम पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच पोलीस ठाणे येथे कामकाजाकरिता येणारे नागरिकांच्या आरोग्यावरती होत होता. याकरिता पोलीस ठाणेकडील जप्त साठ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यातील 38 गुन्ह्यांमध्ये दारूचा मुद्देमाल नाश करणे याबाबत आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे त्यांच्या विशेष पथकाने 90 मिलीच्या 767 बाटल्या, 1980 मिलीच्या 1942 बाटल्या, 750 मिलीच्या 1585 बाटल्या, 600 मिलीच्या 89 बाटल्या अशा एकूण 4375 बाटल्यांचा मुद्देमाल करंजाडे सेक्टर 5 या सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता तसेच अस्वच्छता न होता नष्ट करण्यात आला.